मुंबई महानगराच्या विकासाचा नवा आराखडा महापालिकेला सादर करण्यात आलाय. यामध्ये मुंबईसाठी 6.5 ते 8 एवढा FSI देण्याचा सूतोवाच करण्यात आलाय. या प्रारूप विकास आराखड्यात नक्की काय म्हटलंय पाहूयात हा विशेष रिपोर्ट. दादर आणि अंधेरी परिसरात 8 FSI, रेल्वे मेट्रो स्थानक परिसरात 6.5 FSI, झोपडपट्ट्या निवासी क्षेत्रातील आरक्षण रद्द, आरे कॉलनीचा नव्या डेव्हलपमेंट झोनमध्ये समावेश, ही ठळक वैशिष्ट्ये आहेत मुंबईच्या नव्या प्रारूप विकास आराखड्याची. पुढच्या 20 वर्षांच्या मुंबई महानगरीच्या विकासाची दिशा ठरवणारा हा आराखडा नुकताच मुंबई महापालिकेला सादर करण्यात आला. लोकसंख्येची घनता मर्यादित ठेवण्यासाठी आतापर्यंत मुंबईत FSI वर बंधनं घालण्यात आली होती. मात्र ही बंधनं आता खुली करण्यात आली असून अंधेरी आणि दादर परिसरात 8 FSI देण्याचा तर बोरिवली, मालाड, कुर्ला, घाटकोपर, परळ, शिवाजी पार्क, काळबादेवी ते विधानभवन, DN रोड या भागात 6.5 FSI देण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईतील मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्यानं वाढीव FSI चा पर्याय खुला करण्यात आलाय. यामुळे घरांच्या किमती कमी होतील असं मत बिल्डर्सकडून व्यक्त होत आहे. मुंबईत राहणार येणारे लोक जे लोंडेचे लोंडे आहेत, तुम्हाला काय त्यांना परमिट राज आणून बंद करायचं का? ते शक्य नाही. मग मुंबईचे जर पॉप्युलेशन जर तुमची वाढणार असेल अजूनही, तर तुम्हाला FSI वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र FSI वाढवण्याच्या या निर्णयावर नगररचना तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एकीकडे याचं सावध स्वागतही केलं जात आहे, तर दुसरीकडे बिल्डरांच्या हितासाठी हा निर्णय घेतला जातोय की काय अशी शंकाही घेतली जाते आहे. FSI बढ़ाने के लिए किसी का विरोध नहीं होता, लेकिन पहले सुविधा बढ़ाओ. आज जो लोग रह रहे हैं उनकी सुविधा ही ठीक नहीं है, तो उनकी सुविधा पहले पूरी करो. आज जितने लोग रहते हैं उनको सही सुविधा दे दो, फिर वो सुविधा और बढ़ाइए, तब FSI बढ़ाए. 0.5% डेवलपेबल जमीनी बदल म्हणजे ज्याचा विकासक्षम जमिनीपैकी केवळ 1% सुद्धा नाही, 0.5% इतक्या जमिनीवर 8 FSI प्रस्तावित करण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण आरे कॉलनी ना विकास क्षेत्रातून नवीन विकास क्षेत्रात आणली जाणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातला हा एकमेव हरित पट्टाही नामशेष होण्याची शक्यता आहे. या विकास आराखड्याबाबत महापालिका अभिप्राय तसंच हरकती मागवणार आहे. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे. त्यात आणखी काय काय बदल होत आहेत ते पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.